एका आत्महत्येबद्दलची. बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथमधल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलेलं आहे. पूजाच्या बहिणीनं एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. यामध्ये माझी बहीण वाघीण होती, ती आत्महत्या करणार नाही अशी पोस्ट पूजाच्या बहिणीनं केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मूळची बीडची असणारी पूजा गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात राहत होती. तिच्या आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळतंय. याला कारण म्हणजे व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्स. दरम्यान आता या सगळ्या ऑडिओ क्लिप्सची सर्वंकष चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय आणि याची चौकशी करण्याची विनंती केली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. देवेंद्र फडणवीस यांनी पूजेच्या आत्महत्येविषयी चौकशी करण्यात यावी असं म्हटलंय, तर अजित पवार यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलीस विभागाकडून चौकशी सुरू असल्याचं सांगितलंय. या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे होत आहेत आणि तशातच माझ्या कार्यालयामध्ये मला 12 ऑडिओ क्लिप्स प्राप्त झाले आहेत की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संभाषण आहेत. त्यातले 2-3 ऑडिओ क्लिप्स समाजमाध्यमातनं किंवा चॅनल्सवर देखील आले आहेत. पण या एकूण सगळ्या 12 ऑडिओ क्लिप पाहिल्यानंतर या प्रकरणामध्ये काहीतरी वेगळं आहे असं त्या ठिकाणी लक्षात येत आहे. आणि पोलीस मात्र कुठल्याही प्रकारे याची जी काही चौकशी केली पाहिजे ती करताना दिसत नाही. एक अतिशय होतकरू तरुणी, अतिशय लोकप्रिय अशा प्रकारची बंजारा समाजातली ती तरुणी होती आणि तिचा अशा प्रकारे मृत्यू होणं हे अनेकांकरता धक्कादायक आहे. कुठल्याही ठिकाणी आत्महत्या झाल्यानंतर त्याची चौकशी पोलीस यंत्रणा करतच असते. ती कशामुळं झाली, काय झाली, ती शेतकऱ्यांनी केली तर ती कर्जाला कंटाळून केली का, आणखीन कुणी केली तर ती कशाला कंटाळून आत्महत्या केली, अशा अनेक आत्महत्येचे प्रकार असतात. चौकशी होईल, चौकशीमध्ये सत्य बाहेर येईल. आता काही पक्षांना दुसरं काही काम नसल्यामुळं अशाच प्रकारचे आरोप करायचे, आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. परंतु जर चौकशी होत असताना, चौकशी पूर्ण होण्याच्या आधीच, त्याच्या आधी पण आपण बघितलं ना, मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी झाल्या, त्याच्यात आंदोलन झाली, सगळं काही झालं, पण नंतर काय चित्र स्पष्ट झालं ते आपण पाहिलं. तर पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजप नेते चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांच्यावरच आरोप केले. संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांच्या मुसके आवळल्या पाहिजेत अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली. पूजा राठोड हिच्या परिवारावरती दबाव असू शकतो. पोलिसांनी सचसत विवेकबुद्धी कायम ठेवून स्यूमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला पाहिजे. या सगळ्या ऑडिओ क्लिप्सचा, या फोटोजचा गेले 2 दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या, याचा थेट ठोक हा शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. मला अर्थात याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची आहे. भाषणांमध्ये महिलांची सुरक्षाबद्दल बोलणं, घोषणा करणं, भाषण देणं फार सोपं असतं, परंतु आता मला राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगायचं आहे की कसली वाट बघताय एवढे पुरावे असताना. एवढी पुरावे आपल्याकडे आहेत, फोटोज आहेत, ऑडिओ क्लिप्स आहेत, मुसक्या आवळायच्या सोडून कसली आणि कोणाची वाट बघताय. आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सगळ्यात प्रबळ पुरावा म्हणजे व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्स असं सांगितलं जात आहे. त्यापैकीच काही ऑडिओ क्लिप्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. दरम्यान पूजाच्या आत्महत्येच्या आधी मंत्री आणि कार्यकर्त्यांमध्ये नेमका काय संवाद झाला ते ऐकूयात. ते सुसाईडचं येड तिच्या डोक्यातून काढा जरा. नाही पण आता ते ठीक आहे, काय करावं आता. हा ते तिच्या डोक्यातून काढा थोडस. सुसाईड हे पर्याय नाहीये ना, खूप औषध आहे इथून पुढे अजून. ते तर सांगत आहे मी तिला. आणि कितीतरी पोरींच आयडियल आहे ती, तिच्यासारखं जगायला बघतात पोरी. आणि ती सुसाईड करते म्हटल्यावर अवघड आहे. आज थोडंच असते. तू कुठं आहे, बाहेर आहे का, ये ना. नाही तुम्ही बोला तुम्ही. ते काय बोला, तिला एवढं क्लिअर बोलू नये. आता ती त्याच मुद्द्यावर असेल तर मग
हां ती एवढा म्हणजे त्या दिवशी पासून मी तिला सांगतोय की ट्रीटमेंट करू नाहीच म्हणत होती. आज ठीक आहे म्हणते, तू सांगतो आणि ते सांगतेत तर तुमच्या मनासारखं मी ट्रीटमेंट करते, पण ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर मी सुसाईड करणार आहे. आज थोडंच असते, तुम्ही सांगा तिला थोडं ते काढा तिच्या डोक्यातून ते सुसाईडचं. तुला काय म्हणत होती ती, काय आनंद दे काहीतरी म्हणे ना तुला आनंद दे म्हणून. काय काय नाही, आता तिचा फोन आला तर मला की कशाला सांगितलंस तू. मी म्हटलं कशाला म्हणजे गरजेचं आहे म्हटलं ते सांगणं. असं थोडं असते, सुसाईड म्हणजे काय. तू कुठं आहे, इथेच आहे ना. हा इथेच आहे, मी बाहेर आहे बोलतो. हा ते तेवढं तिच्या डोक्यातून काढा फक्त ते सुसाईडचं. सुसाईड ऑप्शन नाही आहे ना. ठीक आहे, ठेवू. हो हॅलो. अच्छा अच्छा. हा 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 मी बी भारत छू. हा घरगुती आणि अभि टेन्शन अभि यार दांकरण यार संवाद. हा मला मी का अनुज बनाव जरुरी काहीच करे वाटसा. हा ते का बोल समजा कन्व्हिन्स कर आणि हे करले. हो ना आप मग जाऊचो व्यवस्थित बोलूचो मग तंबी दर्शको समजात आणि कोतम मग किती होणार की करायला मग आऊच बा नंतर करून दवाखाना बी आत कत जाऊ काही करू समजावं लागेल. भलती सर्किट चो सर लारेर बारी ना चोन मग आता मुंबईन कोण येत काय जाणार. हात पकडा करो मग थांबजो रेजो सर केला वच तो पण आज की देऊ लायव मग किटन की दे टेस्ट तो उद्दीपट्टी काय तरी दिकायवर मी पॉझिटिव्ह केला एकदम धडधड ठेव काही करून काय ना घामच रूम मी वाळू आहे तो कालेनच आधार कार्ड वगैरे लिहिदो हमार समजा असं पर्यायचे ना तो भलती मातेर भारेर विषय अजून सायकोज एकदम समजे नऊ तर मने रोज करत जात करते अजून हे वाते माही वन एकदम कन्व्हिन्स कोणाला गेलो होतो. हा बोलू बोलू मग गप जाऊच रो मी बोलूच मग व्यवस्थित तमने काय मग आता दूर चले जाय की वर करायचं सपने मी कोण देखी हनु काय हनु थोडे वर सर्व सात दिन चुक मग पण भारतीय संवाद मग तारणार छू बा तर पूजाच्या आत्महत्येनंतरच्याही काही फोन संभाषणाच्या क्लिप्स आमच्या हाती लागल्यात. या क्लिप्स मध्ये मंत्री त्याच्या कार्यकर्त्याला पूजाचा मोबाईल काढून घ्यायला सांगतानाचा सुद्धा ऐकायला मिळत आहे. तू अबू तू पहिले ही कर फोन दिवशी नी हॉस्पिटल माहिती छोट रे कोणी नी भार. हा हॉस्पिटल माहिती भार छोट रे कोण मन कोणी छोट रे कसे तू अंकन बाम नाते एकेन काका करा. हा उजर माहिती दर लगड बिलिन होतो कुकाडू पजू गेले पण मेलो मोबाईल मध्ये चढ चाडन कोई भी हलतेम लनी ता बेंबू. सर पोस्टमार्टम करेन ले जरे एक मिनिट विलास बोलवास का तुमने. हाँ बोल विलास सर. अब मैं कहते मुझे घर अब कहीं के आवाज है अब आप तो मुझको नहीं मैं कहीं को आता मार भरोसे में मुझे मने हैनु कहीं कल्पना से नहीं हैनु कैसे करता है. अरे हनु हनु कहीं थे नहीं आप तू हिंदी थी काम लो थोड़ा जाए दादा केवल तो पैसे कोई ठीक कर करते हैं आप कोई चीज सुनते हैं ना. हाँ केवल तो पैसे नहीं हैनु कैसे करता है. आप कहीं करें जब कहीं करें हाँ वन कुंग